से हमारे आदरणीय श्रीमती कुणाल जी और इस शुभ मुहूर्त पर हमारे टीडीएफ के संस्थापक, हमारे मार्गदर्शक, हमारे प्रेरणा स्रोत, हमारे शक्ति के स्रोत, हमारे नेता आदरणीय जंगले सर, मुंबई सेकाप के सचिव और प्रमुख विचारक, क्रांतिकारी विचारधारक महा आदरणीय रघुनाथ महाले जी। दोस्तों, हम सब जानते हैं कि हमारे जो टीडीएफ के का विवाह है शिवाजी कुणाल जी, आज उनका जन्मदिन है। बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम मिलो हजारों साल। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर शिवाजी कुणाल, हैप्पी बर्थडे टू यू। शेतकरी कामगार पक्षाचे पीडीचे आमदार तरुण तरुणदार आमदार धैर्यशी पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आज आपल्या संघटनेची सेक्रेटरी शिवाजी कुणाल यांचा वाढदिवस आहे आणि साहेबांना जायचं आहे, महत्वाचं काम आहे आणि महाले साहेबांना सुद्धा जायचं आहे, तर आपण जो शेवटी कार्यक्रम घेणार होतो तो आपण आधी कार्यक्रम घेऊया, आधी केक कापूया आणि आपण आणि सर्व शिक्षक, आदरणीय शिक्षक मंडळी बोलवली, आज खरं तर तुमचं काय कामकाज चाललं याची मला काही फार काही कल्पना आत्ता नाही आहे, आत्ताच्या ह्याच्यामध्ये, परंतु मला सरांनी सांगितलं की आपल्या एका ज्येष्ठ सहकार्याचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि काम करत असताना आपण आपलं कर्तव्य पार पाडत असताना शेवटी आपण एकमेकांच्या सुखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे आणि साधारण समाजाच्या हिताकरता काम करत असताना ज्यांनी वयाची 50 वर्ष गाठली त्यांनी गाठलेल्या 50 वर्षाचा आपण सन्मान केला पाहिजे आणि अशी काम करणारी माणसं भविष्याच्या काळात अजून पुढील 50 वर्ष व्यवस्थित राहावी याच्याकरता मंडळी आपण सर्व वाढदिवस साजरा करत असतो, एकमेकाला भेटून शुभेच्छा देत असतो। फक्त मुंबईच नव्हे तर मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व परिवारातर्फे आयुष्यमान शिवाजी कुणाल जे टीचर्स डेमोक्रेटिक फ्रंट करतात, सर पनवेलला पनवेलला राहिले आहेत ना, तर या माणसाचा आयुष्याचा जो भाग आहे तो प्रवासामध्ये चालला जातो, परंतु प्रवासात असताना देखील चिंतन मनन संघटनेसाठी आणि लोकांसाठी सातत्याने करत असतात आणि मुंबईमध्ये जे काही बौद्धिक कौशल्य असेल, संघटनेचं काम असेल, त्यासाठी ते स्वतः जात असतात। दिवस ज्याने माझे मित्र आहेत त्यांना कल्पना आहे, मी माझ्या मुलांचाही वाढदिवस करत नाही, जे वाढदिवसाची प्रथा आम्ही आमच्या घरामध्ये काही ठरलेली नाही, प्रत्येक दिवस आम्ही मोलाचं मानतो, प्रत्येक दिवस कामात आता राजकीयदृष्ट्या संघटनात्मक काम करताना काही उत्साह निर्माण होण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, पण आम्ही दुसऱ्यांचे वाढदिवस करतो, आम्ही स्वतःचा वाढदिवस काही करत नाही, म्हणजे मी तुम्हाला माझ्या कुटुंबाचं सांगितलं, पण आज एक माझ्याही डोक्यात असं होतं की आज 49 वर्ष पूर्ण झाली, त्याच्यामध्ये अनेक नियोजन करत गेलो, राजकीय विचार होते, या सगळ्या वेगवेगळ्या विचारानं प्रेरित होऊन धावत होतो, त्याला 49 वर्ष पूर्ण झाली आणि आता एक शेवटचं वर्ष असं मी मानतोय की 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष मी माझ्या आयुष्याचं समजतो, तर या वर्षामध्ये परफेक्ट काम आणखीन कसं करता येईल, जे माझ्या समोर काम आहे पक्षाचं असेल, संघटनेचं असेल, माझ्या मित्रपरिवारांवर जो काही अन्याय असेल
तो दूर करण्यासाठी जे काही लढाया देण्याची जी काही गोष्ट असेल त्या सगळ्यांमध्ये कसं काम नियोजनबद्ध करायचं यासाठी मी हे वर्ष देणार आहे.